हरि ओम श्रीराम अभज्ञ मी स्मिता विरापडते ठाकुरली उपासना केंद्र मी बापूंकडे 2000 सालापासून आहे. मी जेव्हा माझ्या घराविषयी माझा प्रश्न निघाला किंवा माझा मुलगा अभ्यासात 5वीत होता 5वीत नापास झाला आणि अभ्यासच करायचा नाही सगळीकडे भटकत राहायचा दिवसभर आम्ही तेव्हा चाळीत राहायचो मुंबऱ्याला तर त्यावेळी अभ्यासच नाही करायचा म्हटल्यावर आम्हाला रूम बदली करायची होती आणि ह्या निमित्ताने मी जुईनगरला माझ्या जावेबरोबर रूम बघण्यासाठी म्हणून गेली तिकडे तर तिकडे गेल्यानंतर माझ रूम वगैरे बघितला मला काय पसंत पडला नाही एक्झॅक्ट जिथे बापूंचं जे उपा आपलं तीर्थक्षेत्र आहे तिथेच मला त्यांनी रूम दाखवायला घेऊन गेली माझी जाऊबाई तर रूम वगैरे बघितला मी मला काही रूम पसंत पडलं नाही म्हणून मी त्यांना म्हटलं नाही हो मला नाही आवडलं तर ती म्हणाली चल इथे ना अनिरुद्ध बापूंचं ना केंद्र आहे तू त्यांना बोल तुझ्या मुला म्हणजे बंटीला आपल्या ते चांगलं सुबुद्धी देवत किंवा असं होईल चल तू त्यांच्याकडे आपण जाऊया तर म्हटलं चला असं नजदीक आहे तर आपण जाऊया म्हणून मी ह्यानी गेली तिथे बापून गेली फक्त जुईनगरच्या तीर्थक्षेत्री गेली आणखीन काही माझं भाग्य उदयाला आलं त्यावेळेपासनं की त्या ठिकाणी गेली आणि एक मला अनामिक असं आनंद असं हे झालं फील झालं तिथे गेल्यावर मी माझ्या जाऊबाईंना म्हणाले की मला ना खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर आणि त्याआधी मी वार्ताहरमध्ये बापूंचे जे छोटे छोटे अनुभव यायचे ते वाचायची ह्याच्यातून मला बापू माहिती होते फक्त मी बघितलं नव्हतं काही नव्हतं आणि जुईनगरला जाऊन आली तिथे काही घर पसंत पडलं नाही मग मी त्याच तिथे जुईनगरला बोलली की म्हणजे असंच बोलली की खरंच तुम्ही देव असाल ना तर माझा मुलगा आता वाया चालला आहे अजिबात ऐकत नाही आहे तेव्हा मला घर मिळू देत चांगल्या ठिकाणी मला अशा अवस्थेत घर मिळू देत की माझा मुलगा सुधरेल त्या निमित्ताने आणि मग मी डोंबिवली तिथे पंचायत बावडीच्या तिथे पेंडसेनगरला रूम बघायला आली हा बापूनेच कदाचित मला तिथे पाठवलं असेल आणि तिथे आली मला रूम वगैरे पसंत पडला आणि बापूच्या कृपेने आमच्याकडे फक्त 10,000 रुपये होते बाकी काही नव्हतं आणि माझ्या मिस्टर तर गव्हर्नमेंट सर्व होते त्यांना काही लोन मिळण्यासारखं होतं तरी पण ते खूप घाबरत होते लोन करायला मला म्हणत होते ते नको आपण नको करूया असं तर मी म्हटलं नाही आता आपण घेतलं आहे ना मग करूया आणि त्या निमित्ताने त्याच ह्याच्यात माझं ते घराचं पण झालं आम्ही डोंबिवलीत घर घेतलं आणि त्यानंतर त्या घराचे पैसे कसे कुठून जमा झाले मला नाही माहिती 2,90,000 रुपये आम्ही 2 महिन्यात गोळा करून ते घर घेतलं आणि आम्ही डोंबिवलीला शिफ्ट झाल्यानंतर माझा मुलगा अजिबात अभ्यास करायचा नाही शाळेतही त्याला दाखला तो 5वीला नापास झाला 2 वर्ष 6वीत गेली मग आम्हाला शाळेतून सांगायला लागले की तुम्ही मुलाचा तर तुम्ही दाखला काढून त्याला घरी बसवा म्हटलं हे कसं शक्य आहे तर मी म्हटलं नाही तेव्हा मग मी जस्ट डोंबिवलीत आली होती आणि माझ्या धीराची मुलगी म्हणाली काकी इथे ना उपासना केंद्र आहे डोंबिवलीत आपण तिथे जाऊया मग मी फर्स्ट टाइम उपासना केंद्रात गेली आणि बापूंना म्हटलं बापू तुम्ही मला जसं घर मिळवून दिलं ना तसं आता माझ्या मुलाला सुधरवा म्हणजे त्याचं शिक्षण होऊ देत बाकी आम्हाला काही नको आहे आणि ते झालं तर तो 6वीतही नापास झाला 2 वर्ष 6वीत होता आणि त्यानंतर मग बापूंचीच कृपा तेव्हा आपला दुसरा खंड ग्रंथराजचा तेव्हा प्रकाशित झाला होता तर त्याच्यात एक बापूने शेवटी लिहिलं होतं की संकटमोचन गणपती स्तोत्र हे जर दर दिवशी तुम्ही वाचलात किंवा तुमच्या मुलांनी वाचलं तर त्याने त्याची बुद्धीची वाढ होईल की तो नक्की पास होईल आणि त्या दिवसापासून उपासना केंद्रातून मी आली आणि ते ग्रंथराज आम्ही पण घरी आणला तेव्हा आणि आम्ही तो मुलगा माझा ते वाचायला सुरुवात केली त्याने मीही वाचायला माझे मिस्टर पण करायला लागले आणि आम्ही असं सामुदायिक सगळ्या बापूंच्या उपासना घरी करायला लागलो आणि त्या क्षणापासून जो माझा मुलगा सुधरला तो 9वीपर्यंत व्यवस्थित गेला आणि परत 9वीत तो नापास झाला 9वीत नापास झाला तर आत्ता म्हटलं 6वी ही 2 वर्ष फुकट गेली आत्ता पण हे वर्ष फुकट जाणार म्हटलं त्याचं वय वाढत चाललं आहे आणि सगळं अभ्यासाचं कमी होणार त्याचं म्हणजे पुढचं त्याचं करिअर हे म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलं मम्मी बापूला म्हणाली बापू नाही आत्ता म्हटलं काहीतरी जे वेगळं असं घडलं पाहिजे ह्याच्या आयुष्यात नाही तर आम्हाला एकुलता एक मुलगा आहे आणि आम्ही एक सहनच करू शकत नाही मी स्वामींच्या केंद्रात जायची वगैरे स्वामींचं पठण वगैरे सगळं करायची पोथी वाचायची गुरुचरित्र वाचले ह्या मुलासाठी मी इतकं देवाचं केलं होतं
की काहीच उपयोगाला ते येत नव्हतं असं मला वाटत होतं. मी जेवढं करत होती तेव्हा तेवढं मी 12 गुरुचरित्राची पारायणं केली, दुर्गा सप्तशतीचे असे पाठ केले असतील ते की माझ्या लक्षातही नाही एवढं. आणि एखाद दिवशी तो 9वीत नापास झाल्याबरोबर मी बापूंना म्हटलं, बापू आता म्हटलं तुम्ही, मी जी काय महाराजांची सेवा करते ती तुमचीच आहे, तुम्हीच दत्तगुरु आहात, तुम्हीच स्वामी आहात, तुम्हीच माझं सगळं काय आहात. तर आत्ता मला म्हटलं ह्या मुलाविषयी म्हटलं चमत्कार काहीतरी तुम्ही घडून दाखवा. आणि असं घडलं की माझा मुलगा अगदी 10वीला 17 नंबरचा मी फॉर्म भरूनही तो 42% पास झाला. पण 42% पास झाला पण आम्हाला असं वाटलं की तो मेरिट लिस्टमध्ये आला, कारण 5वीपासून 7वीपर्यंत त्याला कुठल्याही शाळेत क्लासेसमध्ये अगदी नाहीच म्हणायचे, तुमचा मुलगा ढ आहे तुम्ही घरी बसवा, ह्या शब्दात आम्हाला सांगायचे तुम्ही घरी बसवा मुलाला. तर म्हटलं हो कसं घरी बसवणार, कशापरीने तरी शिकवायचंच होतं आम्हाला. मग मी तेव्हा साईचरित्राच्या परीक्षेला बसली होती पंचशील, मग मी साईचरित्र काढलं, तेच गेले 10-10:30 रात्रीच्या असा वेळ होता, ते गेले घरातून निघून आणि मी साईचरित्र काढलं. साईचरित्र काढून मी 11वा अध्याय मी वाचते किती वेळा वाचला मला नाही माहिती. आणि त्या क्षणाला मला स्वामीने असा दृष्टांत दिला की स्वामी आणि बापू वेगळा नाही, मी तोच आहे. आणि त्या क्षणापासून माझा मुलगा आज 12वी पास झाला, लास्ट इयर पास झाला, जॉब मिळाला, त्याने स्वतःची रूम घेतली, एवान त्याला फक्त 8,000 रुपये पेमेंटवर त्याला 4.5 लाखाचं लोन मिळून त्याने आज स्वतःची रूम घेतली. आणि असं मला माझ्या आयुष्यात म्हणजे त्या क्षण जेव्हा मी जुईनगरला गेली त्या क्षणापासून जे माझं आयुष्य आज झालं आहे, मी कुठे काट्याकुट्यात लळत होते आणि आता कुठे मला बापूंनी सुवर्णाच्या ह्याच्यात आणून ठेवलं आहे, आज माझा बापू. आणि बापू खूप 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 आभार. आणि आज जे काही आहे किंवा जे काही बापू माझ्याकडून करून घेतो ना बापू, माझी तुमच्या चरणी हीच प्रार्थना की असंच अनेकांबद्दल मला काही सहाय्य करता आलं, कोणाला मदत करता आली ती माझ्याकडून व्हावी, हेच मी बापूकडे मागेन. आणि खरंच माझा बापू माझ्या हृदयात आहे आणि तो हृदयातच आहे. श्रीराम भगवंत हरिओम.